तर सकाळ झाली आमची लोणावळ्यामध्ये निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही डोंगरावरती गेलो तिथं गेल्यावर माझ्या एका भिकाऱ्या मित्राला दीडशे रुपये सापडले आम्ही भूशी डॅमला गेलो भूशी डॅमवर एवढं काही पाणी नव्हतं तरी पण माझ्या मित्रांनी तिथं लोळायला सुरुवात केली आम्ही खूप वेळ पाण्यामध्ये एन्जॉय केला मग माझ्या सगळं माझ्या सगळ्या अड्डा मित्रांना भूक लागली आम्ही उकडलेली मक्का खाल्ली मग आम्ही माथेरानला जाण्याचं ठरवलं आम्ही आळशी तिथं गेल्यावर पण ओलं व्हावं लागेल म्हणून तसंच ओल्याच्या अड्ड्या घालून गाडीत बसलो तिथं गेल्यावर माथेरानला इतकं भारी वातावरण होतं मग धबाधबा दिसला तर धबा धबामध्ये ल एन्जॉय केलं उड्या मारल्या मग डोंगर घासलं मग ग्रुपनी पण डोंगण घासलं रेल्वेत बसायचं नव्हतं पैपच निघालो परत खादाड गँगला भूक लागली मग आम्ही पेरू घेतला पेरूची एक खाप मी एका माकडाच्या पिल्ल्याला पण दिली आई एक विरीचं दर्शन घ्यायचं होतं मग आम्ही तिथून गेलो कारल्याच्या डोंगरावरती दर्शन घेतलं पेडा वगैरे घेतला घरी देण्यासाठी आणि अशी ट्रिप एन्जॉय करत करत फायनली आम्ही घरी आलो